सगळ्यांना मराठा बांधवांना सगळ्या महाराष्ट्रातील जय शिवराय। उद्या सकाळी 20 जानेवारीला आपण मुंबईकडे निघतोय। आपल्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा, त्यांना आरक्षण मिळावं, आपले लेकरं मोठे व्हावे। खूप वर्षापासून आपले लेकरं एका टक्क्यांनी जर रुकले तर त्रास सहन करायला लागले। त्यांना नोकरीत शिक्षणात कसली सवलत मिळत नाही। आईबापाने कष्ट करून शिकवलेले मुलं या आरक्षणापायी मोठे होत नाही। आपल्या घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांचं पोरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आणि हा लढा आपला सुरू आहे। म्हणून माझी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे। आपला मुलगा मी मनोज जारंगे पाटील आपल्याला हात जोडून विनंती करतो की महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं त्यांना शक्य आहे अशांनी सगळ्यांनी उद्या आम्ही इथून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं आरक्षणाच्या साठी निघतोय। जे बांधव उद्या मुंबईला येणार आहेत किंवा नंतरही कधी मधी सहभागी रस्त्यात होणार आहेत आपल्या मार्गावरती, त्यांना विनंती आहे आपल्या वस्तू सगळ्या आपल्या सोबत घ्या, आपलं वाहन सोबत घ्या, त्याला डिझेल भरून घ्या, सगळ्यांना त्याच्यात जेवणाचं साहित्य 1/2 क्विंटल बाजरीचं गव्हाचं पीठ घ्या तुम्ही सोबत, त्याच्याबरोबर सरपण लाकडं पण घ्या, चुलीसाठी काही साहित्य घ्या, आपल्याला तेल मीठ डाळी काय जे भाजी भाकरीसाठी लागते त्या सगळ्या वस्तू घ्या। जे त्याच्यासाठी जेवणासाठी तुम्हाला पातेलं लागणार आहे, जेवणासाठी परात लागणार आहे, तांब्या लागणार आहे तोही घ्या, पाणी पिण्यासाठी जार किंवा भांडं घ्या, पाणी मोठ्या टाकी असतील तर टाकी घ्या 10-15 जणांत मिळून। जसं जसं तुमचं कोलगेट तुम्हाला कुठं काही मच्छरचे कॉईल थंडी वाजू नये म्हणून स्वेटर मफलर कुणी कोट असा असेल तर आपल्या डोक्याला बांधायला घ्या, आणि पाऊस येऊ नये म्हणून आपल्याकडे जे वाहन आहे त्याला छत पण बनवून घ्या की थंडी आली तरी तुम्हाला त्याच्यात झोपता येईल, पाऊस आला तरीही झोपता येईल। कुठं आपली गैरसोय झाली आपल्याला झोपायला जागा नाही मिळत ते आपलंच वाहन उभं करायचं आणि त्याच वाहनात आपण झोपायचं सगळ्यांना, म्हणजे आपल्या वाहनाचं पण संरक्षण होणार आहे आणि आपलं स्वतःचं पण थंडीपासून उन्हापासून संरक्षण होणार आहे। याची सगळी पुरेपूर काळजी मुंबईला येणाऱ्या सगळ्या बांधवांनी घ्या, कारण कुणाचं डोकं दुखू नये, काही गोळ्या पण सोबत राहू द्या, पाय दुखायला लागले त्या गोळ्या राहू द्या, काही डोक्याला लावायचे बाम पण सोबत राहू द्या। तुमच्या कोलगेटपासून सगळ्या गोष्टी तेल डोक्याचं तुम्हाला जे जे आवश्यक वस्तू आहेत आवश्यक कपडे ते पण सोबत घ्या, पांघरायला पण आवश्यक घ्या, कारण आपलं काम आपणच करणार आहे सगळं। कोणाकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या त्या आवश्यक तुमच्या तिथपर्यंत घ्या, जास्तीचं खायला पण घ्या, कोरडं पण घ्या आणि बनवून पण खायचं। जिथं आपण गाडी उभा करतोय, समजा आपली उदाहरणार्थ 10 जणांची जर गाडीची टीम असेल तर आपण कुठं जर व्यवस्था नाही झाली तर आपल्या 10 जणांचं सहज आपण ताबडतोब 1/2 घंट्यात बनवू शकतो, खाऊन झोपू शकतो, पण एकदाच 10-5 हजार लोकांना बनवायचं म्हणलं तर तो मोठा त्रास आहे। त्यासाठी सगळ्यांनी आपण आपली टीमनुसार व्यवस्था सगळ्यांनी करा, ही सगळ्यांना माझी विनंती। गाड्या हाताना तुमचे जे काय वाहन असेल ते एकदम शांततेत सगळ्यांना हाणायचंय, एकदम शांततेत, कोणीही घाईगडबड करायचं नाही, कोणाला ओव्हरटेक मागं गाड्या घे पुढं घे करायचं नाही, एका मागं एक सगळ्यांना गाड्या ठेवायच्या, ही सगळ्या मराठा बांधवांना विनंती। आपलं वाहन पुढंच असावं असं काही नाही, सगळ्यात मागं जरी असलं तरी तुम्ही त्या आंदोलनाचे ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार होणार आहे। त्यामुळे वाहन दमाने आणा, आपल्या वाहनापासून कोणालाही इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। आपल्या आसपास कोणाच्या बांधवांना काही अडचण आली तर ताबडतोब त्याच्या मदतीला जायचे। तुमच्यासोबत जेवढे माणसं आहेत तुमच्यासह ते सगळ्यांनी आपलं स्वयंसेवक म्हणून काम करायचे, सगळ्यांनी आपल्याला आपल्या रॅलीतल्या लोकांचंही रक्षण करायचं आणि आपल्या स्वतःच्या पण करायचं। आपल्या गाडीजवळ तुम्ही झोपल्यामुळे ते गाडीचंही रक्षण होतंय आणि तुमचं पण होतंय, त्यामुळे कोणीही मागं पुढंही करायचं नाही, गाड्या पळवायच्या नाहीत, गाड्या एकदम एकामागं एकच लाईन करायची आणि सगळ्यांनी हे नियम पाळायचा, सगळ्यांनी एकच लाईन करायची आणि सगळ्यांनी शांततेत मुंबईकडं आपल्याला जायचंय। कोणी आपल्यात उद्रेक जाळपोळ असा काही प्रकार करू नये, याच्यासाठी बारकाईने आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी लक्ष ठेवायचं। जर तसा कोणी प्रयत्न केला त्याला डायरेक्ट धरायचं, पोलिसांच्या गाडीत टाकायचं, तो आपला नाहीये, आपला असला तरी पण त्याचा मुला इजा करायचं नाही, कारण लाखानं लोक आज तिकडे शांततेसाठी चालले आहेत आणि यांच्या एकट्याच्या स्वार्थासाठी समाजाचं वाटलं नाही होऊ द्यायचं, कोणाला व्यसन करू द्यायचं नाही, दारू फिरू कोणी प्यायची नाही, अजिबात नसता त्यांनी त्या रॅलीत यायचं नाही, कारण काही माता मावल्या सुद्धा राहणार आहेत। सगळी काळजी आपल्याला स्वतः आपली घ्यायची, शक्यतो हा खूप थोड्या दिवसाचा जाण्याचा दौरा असल्यामुळं हसत खेळत सहज आनंदात उड्या मारीत पोरं आपले शांततेत तिथपर्यंत जाणार आहेत। आपले वैयक्तिक काही
खेळ पण सोबत घेतलेत आपले पारंपरिक, त्यामुळे त्याच्यातही त्यांचा वेळ जाणार आहे। काही महाराजांचे आपण वैयक्तिक टीमानुसार कीर्तन व्याख्यान सुद्धा ठेवा, त्याच्यातही तुमचं वेळ निघून जाईल। एकमेकांना गप्पा मारत हसत खेळत सगळे चाला, एकमेकाला सगळ्यांनी साथ द्या। रस्त्यात अडचणी आल्या तर एकमेकाच्या मदतीला पण जा, आणि गाड्या कशी पण आपण आपल्या सगळेजण झोपत जा, कारण आपल्या गाड्याचं रक्षण पण होणार आहे। कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचा डिझेल संपलं तर बिंदास्त मागं थांबायचं, घाई गडबड करायची नाही कुणीच। की लांब गेली रॅली, बिंदास्तपणानं दम्मानं पंक्चर काढा, त्याला डिझेल भरा आणि दम्मानं पाठीमागून या, काही घाई गडबड करायची नाही। सगळ्यांनी एकमेकाला सूचना द्यायच्यात, मी थांबलोय, मी थांबत चाललोय, किंवा कोणाचं काही घाई गडबड झाली तर एकमेकाला सांगत चला, एकमेकापर्यंत मेसेज द्या की ही अडचण आली, ती अडचण सॉल्व्ह झाली, सगळ्यांच्या अडचणीचा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल। आपल्या गावात जर कोणाकडे टँकर असतील पाण्याचे तर सोबत घ्या, आपल्याकडे अँब्युलन्स असेल तीही सोबत घ्या, कोणाकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या पण एकमेकाच्या मदतीला तिकडे कामाला येतील त्या पण घ्या। आणि स्वयंसेवक हे प्रत्येक जण बनल्यामुळं आपण सगळे स्वयंसेवक आहेत, त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही। फक्त सगळ्यांना एक विनंती की आंदोलन शांततेत करायचं, सगळ्यांनी मुंबईला शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस यायचं, कोणीही जाळपोळ उद्रेक करायची नाही, कारण आपल्याला आपल्या लोकांचं नुकसान होऊ द्यायचं नाही, समाजाचा फायदा करण्यासाठी हे आंदोलन आहे। आता हे विजयाच्या उमरठ्यावर आंदोलन आहे, आता विजय मिळाल्या जमाय, त्यामुळं मराठ्यांचं कल्याण करायचा दिवस आलाय, त्यामुळं कोणीही उग्रपणानं तिथं वागायचं नाही, एकमेकाच्या शब्दाच्या पुढं कोणी जायचं नाही, एकमेकाशी कोणी रस्त्यानं वाद पण घालायचा नाही। एखाद्याने आपल्याला वाईट शब्दात बोलला तर त्याचं ऐकून घ्या, हे आरक्षण मिळेपर्यंत आपण दोन पावलं मागं सरका, आपण गरीब व्हा किंवा त्याचे बोलणे खा, सहन करा, अपमान पचवा, मी सुद्धा अपमान खूप पचवलेला आहे, त्यामुळं या जातीसाठी आणि या जातीच्या कल्याणासाठी सगळ्यांना कोणी अपमान केला तरी पाचवा, कोणी एखाद्याने आपल्या तोंडात जरी हाणली तरी खा, शांत राहा, फक्त चालत पुढे राहायचे। पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करायचं इथून तिथून, कारण आपण रस्त्यानं चालत असताना रात्रीच्या वेळी आपल्या वाहनाला जर लाईट बसवत आल्या तर लाईट पण बसवा, कारण प्रत्येक जागेवर लाईट असणं असं नाही आहे, त्यामुळं लाईट पण आपल्या गाड्यांना बसवा। काही काही ट्रॅक्टरांना लोकांनी ट्रॉलीच्या बाजूने छेद बनवलेत, त्यालाही बनवलेत, काही ट्रक घेतल्या, टेम्पो घेतले, जिप्पा घेतल्या, त्याला बाहेरून सुद्धा लाईटिंग केली। तसं जर बाहेरून करता आली तर आपल्यामुळे बाकीच्यांची सोय होईल। कोणाला झोपण्यासाठी जर रावठ्या मिळत असल्या किंवा एखादं काही ठिकाणी त्याला तप्पड म्हणतात, काही ठिकाणी चावळं म्हणतात, असं काही असेल तर तेही सोबत घ्या। मी पाठीमागं तुम्हाला सगळं सांगितलं होतं, तरीही पुन्हा एकदा सांगतोय, मात्र एक मात्र खरं आहे की आता मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं, हीच योग्य वेळ आहे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची। आता कोणी राहायचं नाही, मराठ्यांनी अशी शक्ती दाखवा, अशी ताकद या महाराष्ट्राला आणि या देशाला दाखवा की मराठे एका ताकदीनं एकत्र आले आणि मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते मराठे दिसत होते। मराठ्यांची 26 जानेवारीला अशी ताकद दाखवा मुंबईत की अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे माणसाची एकजूट बघून। या जगानं पुऱ्या विश्वानं बघितलं पाहिजे मराठ्यांचं आंदोलन म्हणजे काय, इतकं शांततेत परंतु इतके निवेदनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं मराठे मुंबईत आले आणि इतक्या शक्तीनं आले की विश्वाचा रेकॉर्ड मोडला पाहिजे। एका मागणीसाठी एक समाज आणि एका शहरात इतक्या ताकदीनं आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र आलाय। मायबापो, माझी तुम्हाला सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या हात जोडून विनंती आहे की इतक्या ताकदीनं बाहेर या की आपली ताकद बघून सरकारनं आपल्याला दुसऱ्या दिवशी आरक्षण दिलं पाहिजे। आपण मुंबईत नुसते मांडी जरी जाऊन घालू बसलो शांततेत, तरीही मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून समजा, काही गडबड गोंधळ करायची गरज नाही। आणि कोणी गडबड गोंधळ करण्यासाठी मुंबईला यायचा नाही, नसता तो मराठ्याचा आंदोलक नाही। आपल्या आंदोलन आणि आपलं आरक्षण या दोनही विषय एकदम अंतिम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे आता, त्यामुळं फक्त एकच जबाबदारी आपल्या खांद्यावरती की आपण घराघरातल्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर पडा, ताकदीनं बाहेर पडा। अशी ताकद अशी धडक मुंबईला बसली पाहिजे या एकजुटीची की पुऱ्या देशात आणि पुऱ्या जगात इतक्या ताकदीनं कोणताच समुदाय आला नसत, इतक्या ताकदीनं कमान 10 वर्ष तरी लोकांच्या मनातून हा मराठा जमलेला गेला नाही पाहिजे, इतक्या ताकदीनं जमायचे। आपली मराठ्यांची ताकद काय असती एकदा मात्र पुन्हा एकदा दाखव, एकदा मराठ्यांनी दाखवली मराठ्यांची ताकद काय असते, पुन्हा एकदा मराठ्यांची ही शेवटची ताकद दाखवा। कसं आरक्षण मिळत नाही ते आपण बघू, त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही। फक्त आता 5-7 दिवसाचा दौऱ्याचा विषय, त्यामुळं जास्त कामही बुडण्याचं काम नाही। पहिल्यांदी आपण जर 10-10, 20-20 किलोमीटर पायी जर चाललो असतो तर आपला महिना इकडंच गेला असता, आपले लोक दमले असते, थकले असते, इथून गेल्यावर त्यांना ॲडमिट करायला लागलं असतं, तर मागणी कवा मागायची,
त्यामुळं लोक दमले नाही पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची, लोक थकले नाही पाहिजे, आजारी नाही पडले पाहिजे तीही काळजी आपल्यालाच घ्यायची. म्हणून हे थोड्या दिवसाचा विषय चालण्याचा आहे, आणि आपण चालणार पण जास्त नाही आहे. आपण काय पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो नाही पंढरपूरला म्हणून देव प्रसन्न होणार आहे, तिकडं काय देव नाही आहे. 12 वाजेपर्यंत जेवढं चालणं होईल तेवढं चालायचं. ज्याला चालताच येत नाही पहिल्या दिवसापासून त्याने बिंदास्त गाडी चालायची, दमानी माग पुढं लोक पायी चालते, त्याने गाडीत खुशाल निवांत चालायचं, काय लोड नाही घ्यायचा. आम्ही पण 12 वाजेपर्यंत चालणार आहे, 12 लेकडा गाडीत बसलं की मुक्कामाच्या ठिकाणी जायचं डायरेक्ट. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी शांततेत चाला, आपण सगळ्यांना व्यवस्थित निवेदन करा, कारण तुम्ही सोबत येत आहे रॅलीत, तुमच्या जीवावरती मी आहे, तुमच्याच पाठबळावरती मी आहे, तुम्हाला सगळ्यांचं संरक्षण करायचं आणि तुमच्यावरती मोठी जबाबदारी. वाहनं ट्रॅफिक जाम झाली तर वाहनं आपले मागं पुढं घेऊन काढायचे, प्रत्येकानं 5-5, 10-10 फुटाचं अंतर ठेवा आपल्या गाडीमध्ये, म्हणजे काही वळवायची वेळ आली, काही मागं घ्यायची वेळ आली तर घेता येईल. आणि लाईन एकच करा सगळेजण मिळून, एका मागं एक उभा करा, म्हणजे काय होईल आपलेच वाहनं जर मागं पुढं काही घ्यायची वेळ आली, अँब्युलन्सनं इकडे तिकडे एखाद्याला न्यायची वेळ आली तर गाड्या पास होत्या. आपल्याच वाहनामुळे आपल्याच गाड्या पास नाही होणार असं व्हायला नको. आपले लोक पण पायी चालणारे, सगळी काळजी घेऊन आपल्याला करायचं. मुक्कामाची व्यवस्था आपल्याला करायची, दुपारच्या जेवणाची आपल्याला करायची, शक्यतो आंतरवालीपासून मुंबईपर्यंत आपलं कुठंच जेवणाला अडचण येणार नाही. इतके शेकडो गावं रोडवरचे तर आलेत एकत्र, पण आजूबाजूचे शेकडो गावं एकत्र येऊन त्यांनी इथून तिथून जेवणाची व्यवस्था केल्या. बहुतेक आपल्यासोबत घेतलेलं साहित्य आपलं जशाला तसंच राहणार आहे मुंबईत जाईपर्यंत. मुंबईत गेल्यावरच आपल्याला ते उपयोगाला येणार आहे. आणि पूर्वीसारखं जर आपण 10-10, 20-20 किलोमीटर चालत गेलो असतो, आपण घेतलेलं साहित्य वाटणंच संपलं असतं, तिथे गेल्यावर काय खायचं हा प्रश्न होता. हे 5-7 दिवसाचं काढल्यामुळं मराठा समाज सुद्धा असा उत्साह आहे की चला आता 5-7 दिवसात काही ताण नाही आहे, 5-7 दिवसात कामं पण कोणते बुडत नाही आहेत, आपण सगळे जाऊ मुंबईकडं. ही एक मराठा समाजात मोठा उत्साह तयार झाला आहे. आणि आपणही आपल्या फेसबुकच्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, प्रत्येक घराघरातल्या मराठा बांधवांना आज उद्या आवाहन करा की सगळे मुंबईकडे चला. मुंबईत 26 तारखेला इतका मोठी धडक मराठ्यांची एकजुटीची ताकदीची बसली पाहिजे की शांततेत तर या विश्वानं आणि या देशानं मराठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे की ताकदवर मराठी एकत्र आले, इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आलेला या जगानं कधीच बघितला नसा. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, कोणाशी वाद घालायचा नाही, कुठल्याही जातीशी पण वाद करायचा नाही रस्त्यानं सुद्धा, कोणाविषयी आपण वाईट बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपण ही लढाई आता जिंकत आणली. माझी पुन्हा एकदा सगळ्या मराठा बांधवांना विनंती की आपण सगळ्यांना मुंबईकडे चला, कोणी घरी थांबू नका. आता लेकरं आपल्याला मोठे करायचे, लेकरांचं भविष्य काढायचं, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे एवढं स्वप्न डोक्यात आपल्याला ठेवायचे, बाकीचं काहीच नाही. कोणी समज गैरसमज कसला करून घ्यायचा नाही, कोणीच कसलाच, काही बातम्या येतील, काही इकडे तिकडे येतील, असं काही होईल, परंतु आपण कसलाच गैरसमज करून घ्यायचा नाही मनात. कारण मी तुमचा मुलगा आहे, तुम्हाला मायबाप समाजाला मानलेलं आहे, तुमच्याशी दगा फटका मी जिवंत असेपर्यंत करणार नाही. आणि समाजाचं जिथं चांगलं होणार आहे तिथंच मी झालं म्हणणार आहे, नसता मी समाजाची फसवणूक नाही करू शकत. त्याच्यामुळं आरक्षण मिळवायचं, समज गैरसमज अजिबात कोणी करायचं नाही. मी पर्सनल तुम्हाला वैयक्तिक माहिती देत जाईल काय झालं ती, त्यामुळं गैरसमज करून घ्यायचं नाही. काही गैरसमज पसरत असते गैरसमज पसरून घ्यायचा नाही. आपलं आंदोलन आपल्या दिशेनं ठेवायचं, कुठं वाद घालायचा नाही, कुठं काहीच करायचं नाही. गैरसमज तर अजिबात करून घ्यायचा नाही कुणीच. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, याच्यावरती आपण ठाम येत आणि ठाम राहणार आहे. माझी मराठा बांधवांना पुन्हा माझ्या मायबापांना विनंती, मुंबईच्या दिशेनं उद्या सकाळी 9:20 मी निघालो, आपला मुलगा म्हणून लढायला निघालो. जे माघार आले, माघार आलेल्या बांधवांनी मागची बाजू सांभाळा, आम्ही मुंबईचे खिंड लढवतोय. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय येत नाही, जर तिकडं आपल्याला काहीही त्रास होणार नाही, सरकारही देणार नाही, कोणीच त्रास देणार नाही. जरी तसं काही त्यांनी थोडंफार करायचा प्रयत्न केला तर इकडं सुद्धा तुम्ही ताकदीनं शांततेत आंदोलन करा, म्हणजे सगळं ठेप्याला बसल. कारण मी तुमच्या बळावरती तिकडे चाललोय, आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी मुंबईकडे निघालो. मी तिथं सुद्धा माझी जीवाची बाजी अमरावण उपोषण करून लावणार आहे, मी हटणार नाहीये. माझ्या वेळेप्रसंगी मला माझा जीव देण्याची जरी या समाजासाठी वेळ आली तरी मी मागं पुढे हटणार नाही. फक्त तुम्ही एकजूट पाठीमागचे फुटू देऊ नका आणि सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे निघा. माझी पुन्हा एक विनंती आहे तुम्हाला, हे जे मुंबईला येणार आहेत त्यांनी उद्या आमच्यासोबत या, जे पाठीमागून येणार आहेत त्यांनी नंतर पुढं गेल्यावर सहभागी व्हा, त्याच्यात काही अडचण नाही. पण 20 जानेवारीला मुंबईच्या गल्ली गल्लीत आणि रस्त्यावर फक्त मराठाच दिसला पाहिजे, इतक्या ताकदीनं मात्र तिकडं उसाळून या, कारण आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि उद्या 20 जानेवारीला सकाळी मी 9 या ठिकाणी मी आपला जाणारा समाज सगळे मिळून आम्ही तिकडे निघतोय. जे कोणी मुंबईला बांधव येणार नाहीत
त्यांनी वाट लावायला एक दिवसासाठी या पुन्हा आपण आपल्या गावाकडे परत या। मात्र उद्या त्याला आपल्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी ताकदीने वाट लावण्यासाठी या, रस्त्यावरती या, सगळ्या पोरांना आशीर्वाद द्या, त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा आणि पुन्हा आपण आपल्या गावाकडे जा। पण उद्या शक्यतो कोणी घरी राहू नका, सगळे वाट लावण्यासाठी या, म्हणजे मुंबईला जाणार आहेत ते या। परंतु 26 जानेवारीला 26 तारखेला उद्या आम्ही निघाल्याच्या नंतर मुंबईत एवढ्या ताकदीनं मराठी या, एवढ्या ताकदीनं या की मराठ्यांची ताकद एकदा या देशाला आणि या जगाला दाखवायची म्हणजे दाखवायची। पुन्हा एकदा तुम्ही एकदा हाक दिली, करोडोच्या संख्येनं आलात, आता पुन्हा एक तुम्हाला मुलगा म्हणून माझी मायबाप मराठी नाके आपले लेकरं आपल्याला मोठे करायचे आहेत। इतक्या ताकदीनं पुन्हा एकदा एकत्र या, या देशानं आणि या जगाला असं वाटलं पाहिजे की यांनी विश्व रेकॉर्ड मोडला या मराठ्यांनी। इतक्या ताकदीनं गल्ली गल्लीत नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। जय शिवराय।